मराठी तीनशे तेवीस लोकसाहित्य सत्र तिसरे पुस्तक तीन सामाजिक व सांस्कृतिक अनुबंध आणि ह्या पुस्तकातील घटक एक लोकरूढी आपण बघूया प्रास्ताविक तर त्यामध्ये लोकसाहित्याचे स्वरूप लोक रूढी संकल्पना स्वरूप लोकरूढीचे वर्गीकरण प्रस्तावना लोकसाहित्य ही संज्ञा व्यापक स्वरूपाची आहे यामध्ये लोककला लोकगीते लोकनाट्य यासारखी वाग्मयीन रूप बंदाजवळ जाणारी आविष्कार रूपे म्हणी भाषिक अभिव्यक्ती रूपे त्याचबरोबर श्रद्धा रूढी परंपरा सण समारंभ उत्सव यांचाही समावेश लोकसाहित्यामध्ये होतो लोकसाहित्य हा शब्द लवचिक असून त्यात लोकसमूहाच्या अलिखित किंवा मौखिक स्वरूपाच्या भावविष्काराला लोकसाहित्य ही संज्ञा जॉर्ज एम फास्टर यांनी दिलेली आहे यावरून लोकसाहित्य मानवी जीवनाच्या अभिव्यक्तीचा समावेश होतो लोकसाहित्यात जो भाग शब्द वाघमयात समाविष्ट होत नाही परंतु त्याशिवाय लोकसाहित्य पूर्व पूर्णत्वाला जाऊ शकत नाही याचा सर्वांचा अभ्यास लोकसाहित्यात अभिप्रेत असतो लोकसाहित्य ही समूह मनाची निर्मिती असते समाज हा समूहाचा बनलेला असतो आणि या समाजाची स्वतंत्र अशी सांस्कृतिक व्यवस्था असते समाज जीवन प्राचीन कालखंडापासून प्रचलित असलेल्या लोकरूढीतून त्या त्या मानवी समाज जीवनाचे व सांस्कृतिक जीवनाचे प्रत्यंतर आपणास येत असते प्रस्तुत घटकामध्ये लोकरूढीतून समाज जीवनाचा व सांस्कृतिक जीवनाचा अनुबंध स्पष्ट करणे हा महत्वाचा पण हा अनुबंध अधारेखित करीत असताना प्रथम आपण लोकसाहित्याचे स्वरूप समजावून घेणे क्रम प्राप्त ठरते तेच स्वरूप प्रथम समजावून घेऊन नंतर लोकरूढींच्या स्वरूपाचा आपण विचार करूया विषय विवेचन सर्वप्रथम आपण लोकसाहित्याचे स्वरूप पाहून नंतर लोकरूढींच्या स्वरूपाचा परिचय करून घेऊ लोकसाहित्याचे स्वरूप पारंपरिक लोकजीवनाच्या सर्व घटकांचा आविष्कार लोकसाहित्याने होतो आणि त्या सर्व आविष्कृत घटकांचा अभ्यास म्हणजे लोकसाहित्याच्या स्वरूपाचा अभ्यास होय तेच चा स्वरूप चार भागांमध्ये आपण सांगता येईल मौखिक परंपरा भौतिक संस्कृती प्रयोगशिद्ध लोककला लोकरूढी कल्पना व लोक समजुती पहिले आता मौखिक परंपरा लोकजीवनात पूर्वपरंपरेने चालत आलेले मौखिक आविष्कार किंवा गायलेल्या गीतांचा शब्दबद्ध आविष्कार यामध्ये विविध प्रकारच्या लोककला लोकगीते म्हणी वाक्यप्रचार प्रहेलिका उखाणे मंत्र यांचा समावेश होतो आणि या लोकसाहित्याचे लिखित वागण्याची साधरमयी आपणास दाखवता येते दुसरं जे चार भागांमध्ये आपल्या लोकसाहित्याचे स्वरूप विभागले गेले आहे आणि त्याचा दुसरा भाग म्हणजे भौतिक संस्कृती यांत्रिकीकरणापूर्वी लोकजीवनात प्रचलित असलेल्या आणि आजही परंपरेने चालत असलेल्या लोकविष्काराचा वारसा भौतिक संस्कृतीमध्ये होतो यामध्ये परंपरेनुसार लोहार इत्यादी कौशल्य तंत्राचा समावेश होतो मातीचे भांडे तयार करण्याची पद्धत सुवर्णकाराचे कौशल्य शेतकऱ्यांच्या चार आ, चारा चारण्याच्या पद्धती शेतात कामे करण्याच्या पद्धती इत्यादी यात समावेश होतो पारंपरिक जीवन पद्धतीचा अवलंब करणाऱ्या लोकांची घर बांधणी अन्न आणि ते शिजवण्याच्या पारंपरिक पद्धती घरातील आणि शेतातील अवजारे आणि ती तयार करण्याच्या पारंपरिक पद्धती या सर्व घटकांचा समावेश भौतिक संस्कृतीमध्ये होतो आदिवासी लोकांचे हस्तव्यवसाय आणि त्यातून होणाऱ्या निर्मिती लोकवैधक तोडगे भविष्य जाणणाऱ्या पद्धती निसर्ग आणि परिसर असलेले त्यांचे थे भावनिक नाते इत्यादी सर्वांचा अंतर्भाव भौतिक संस्कृतीमध्ये होतो तिसरं प्रयोगशिद्ध लोककला प्रयोगशिद्ध लोककला हा एक महत्त्वाचा भाग लोकसाहित्याचा आहे यामध्ये लोकनृत्य विधीनृत्य खेळ रांगोळी काढणे गोंधणे भिंती चितारणे यांचा समावेश होतो लोककथांचे कुशल कथन तसेच लोकगीतांचे गायनसुद्धा एक प्रकारे प्रयोगशिद्ध लोककलाच आहे लोकगीतांचे किंवा विधीनाट्यात सोंगे करण्याची समाजामध्ये विशिष्ट घराणे असतात गीतातील व विधीनाट्यातील चित्रे प्रतिके मिथके यांच्या आकलनातून ते समाज मनाचा मागोह हो घेतात आणि मानवी आप्तसंबंध राज्यसंस्था कुटुंब संस्था जाती संस्था धर्मसंस्था अर्थसंस्था या संबंधीच्या समजुते आणि परंपराचा वारसा शोधण्यासाठी या लोककलांचा उपयोग होऊ शकतो आणि चौथा जो भाग आहे लोकस्वरूपाच्या अभ्यासाचा स्वरूपाच्या अभ्यासाचा लोकरूढी विधी कल्पना व लोकसमजुती मौखिक वाग्मय आणि भौतिक लोक संस्कृतीशी संबंधित असणारा परंतु त्याहून थोडासा निराळा हा प्रकार आहे यामध्ये प्रामुख्याने रूढी विधी समजुती इत्यादी समावेश होतो रूढी आणि निधी परंपरा यांच्या मुळाशी काही लोक विश्वास समजुती लोकभ्रम असतात उदाहरणार्थ जन्म बारसे मुंजे मुंज लग्न मृत्यू असे मानवी जीवनातल्या विविध टप्प्यांवरील विधी असतात दृष्ट काढणे नये म्हणून उंबरट्यावर घोड्याचा नाल ठोकणे यामागे काही लोक सम सम्झ, लोकसमजुती असतात आणि ह्या लोकसमजुती लोकभ्रम परंपरेने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे येत असतात सामुदायिक सण उत्सव यांचे स्वरूप असेच असते लोकरूढडीची काही धार्मिक समजुती व लोक संस्कार परंपरा असते लो, लोक लोकदेवतांना काही विशिष्ट उपासना पद्धती असतात मसोबा वेताळ मैरोबा मुंजोबा खंडोबा साती आसरा व सार यासारख्या लोकदेवतांसंबंधी समजुती त्यांच्या उपासना पद्धती त्यांच्यासाठी करायचे नवस नवस फेडण्याच्या पारंपरिक पद्धती याचाही विचार याच भागात होतो आपल्या समाजात आजही बारागाड्या ओढणे राहाड खेळणे धार पिरवणे आसरांना खेळणे पाळणे वाहणे अशा लोक रूढी प्रचलित आहेत गाव गाव व समाजातील या रो रूढी परंपरातून गाव समाजाची लोकश्रद्धा त्यांची निसर्ग घटिताकडे किंवा आपत्ती प्रसंगाकडे पाहण्याची दृष्टीस्थळ विशेषांनी त्यांनी जोडले गेलेले नाते व्यक्ती आणि समूहाच्या जीवनातील अवस्तरांविषयी त्यांच्या आकलन आणि समाज पद्धती या संबंधीच्या धारणा अशा विधिकर्मातून प्रकट होतात म्हणून लोकसाहित्यातील रूढी कल्पना लोकपरंपरा इत्यादी तपशील अभ्यासने क्रम प्राप्त ठरते लोकसाहित्याचे अप, स्वरूप आप आपणास पुढील प्रमाण थोडक्यात असे सांगता येईल लोकसाहित्याचे स्वरूप ही अशी संस्कृतीच्या समग्र आविष्कारांना व्यापणारी आहे केवळ शब्द प्रधान गीते कथा म्हणी वाक्यप्रचार म्हणजे लोकसाहित्य नव्हे जागर गोंधळ लग्न अशी विविध विधी कर्मे बोहाडा रामलीला भवई यासारखे लोकनाट्याचे मंची मंच प्रयोग प्रयोगरूप आविष्कार रांगोळ्या वित्तिचित्र यासारखे चित्रविष्कार फुगड्या ले झिम मामा विट्टी दांडू सारखे खेळ अंगारे दुपारे दृष्टकाडणे यासारखे विधी गृहभांनी भांडे अवजारे करण्याच्या पद्धती यासारखी पारंपरिक कौशल्य गृहतारे नक्षत्र आणि सृष्टीरूपांचा अन्वयात लावणारी विद्या विद्या कौशल्य या सर्वांचा लोकसाहित्यात समावेश होतो थोडक्यात लोकसाहित्य ही व्यापक स्वरूपाची संज्ञा आहे तशीच ती लवचिकही आहे लोकांच्या संस्कृतीच्या समग्र लोकविष्कारांचा परिचय करून घेणे म्हणजे लोकसाहित्याचा परिचय करून घेणे होय प्रस्तुत ठिकाणी लोकसाहित्यात जो भाग शब्द वाङ्मयात समाविष्ट होत नाही परंतु त्याशिवाय लोकसाहित्य पूर्णत्वालाही जाऊ शकत नाही त्याच महत्वपूर्ण भागाचा अभ्यास या ठिकाणी आपण आज करून घ्यायचा आहे लोक रूढी परं लोकसंकल्पना व स्वरूप भारतीय समाज जीवनात निर्णय जाती जमाती व धर्माचा अंतर्भाव झालेला हो आहे प्रत्येक जाती जमातींची जीवनपद्धती परंपरेने चालत आलेल्या रूढी परंपरांवर अवलंबून त्या रूढी परंपरा प्रभाव आजही तेवढ्या समाजावर असलेला आपणास दिसत आहे एवढेच नवर ते नव्हे तर त्या रूढी परंपरा त्या त्या जाती जा, जाती जमाती व धर्माच्या अविभाज्य अंग बनलेले आपणाला दिसतात रूढीच्या परंपरा पाहत असताना व्याग्र सं, व्याघ सं, संस्कृतीतील लोकसमज या संदर्भात आपण या ठिकाणी अभिप्रेत ठरलेले आहेत प्राचीन काळी आधी मानवांचा असा एक समज होता की पशूला आपण फक्त शरीराने मारतो आत्मा मरत नसतो तसेच प्राण्यांच्या आत्मे त्यांच्या शरीरात काही विशिष्ट अवयवात असतात प्राण्यांच्या अवयवातील कवट्या हाडे वगैरे जतन करून त्यावर मांत्रिक विधी केल्यास अशा स्वरूपाच्या प्राण्यांची निर्मिती होऊ शकते पुढे पशूंच्या चित्रावर मांत्रिक विधी करण्याची रूढी परंपरा सुरू झालेली दिसते प्राचीन काळातील समाज जीवनाचा त्याचा संस्कृती तर त्यांच्या संस्कृतीचा आणि त्यांच्या लोक माणसाचा शोध घेता असे दिसते की अग्नि वरून वायू इत्यादी निसर्गातील शक्तींना त्यांनी देवत्व दिले होते निसर्गाच्या लो, शक्तीत देवत्व आहे ही आदिम काळापासून प्रचलित आलेली लो लोकरूढी दिसते आर्याने या देवत्व शक्तीला प्रसन्न करून घेण्यासाठी यज्ञविधीची प्रथा चालू केली पुढे यज्ञामध्ये आवती देण्यासाठी प्राण्यांचा उपयोग केला जाऊ लागला पुढे धर्माचा पगडा लोक माणसावर बसून आणखी काही लोकरूढी व समजुती जीवनात रूढ झाल्या देवदेवतांविषयीच्या समजूचे अधिक विस्तृत होत गेल्या आणि लोकश्रद्धेमुळे त्या लोकजीवनात खोल रुजल्या निसर्ग शक्तीचा अर्थ हे खरे असले तरी लोकरूढीच्या निर्मितीमागे त्यांच्या जोपासण्याच्या वृत्तीत आणखी एक कारण पाहायस मिळते माणसाच्या मनाला एखादे सात्वन हवे असते त्याच्या अक्तिकतेवर आधार असतो आपल्या दुबळेपणाला संरक्षण देणारी एखादी शक्ती त्याला हवी असते त्यांच्या अगतिव अशा दुबळ्या वृत्तीतूनही परंपरागत चालत आलेल्या लोक जो, लोक जो लोकरूढी जोप लोकरूढी जोपासल्या जातात त्यात आणखी नव्या लोकरूढींची माही भरई पडत असते लोकरूढीच्या निर्मितीत लोकमानस जसे महत्वाचे तसेच माणसाचे मनही कार्य करते आणि त्यातून लोकरूढींची जोपासना होत असते थोडक्यात आपणास असे म्हणता येईल की निसर्गातील दृश्य आणि अदृश्य शक्ती यांचा अर्थ लावताना त्यांचा शोध घेण्याच्या प्रयत्नात काही समजुती व रूढी प्रथा समाज जीवनात निर्माण झाल्या आणि धर्माचा व संस्कृतीचा पगडा मनावर बसून त्यातून काही लोक लोकश्रद्धा लोकरूढी उदयास आल्या त्याचबरोबर समाजहिताच्या सामाजिक नीती रक्षणाच्या व स्वतःचे आयुष्य सुखी समृद्ध करणाऱ्या माणसाच्या वृत्तीतून काही लोकरूढी निर्माण झाल्या असे येईल त्याच लोकरूढी आजही समाज जीवनाचे व सांस्कृतिक जीवनाचे एक महत्वाचे अंग बनलेले आपणास दिसतात त्या लोकरूढींची व्याख्यात आपण पाहू लोकरूढी म्हणजे काय पूर्वापार चालत आलेल्या एखादा विचार नंतरच्या पिढीत जसा तशा आचरणात आणला जातो त्याच विचार झालेला लोकरूढी म्हणतात प्राचीन काळापासून दुसरी व्याख्या आहे की प्राचीन काळापासून समाज जीवनात प्रचलित असलेल्या जीवनप्रणालीतील एखाद्या विशिष्ट पद्धतीचे आचर आचरण व नंतर नंतरच्या समाज पिढ्यान पिढ्या पेड़ा जतन करतो त्या विशिष्ट आचरण पद्धतीला लोकरूढी म्हणतात आता लोकरूढींचे प्रकार आपण बघूया की पारंपरिक समाज जीवनात परंपरेने चालत आलेल्या लोकरिढ्या अत्यंत श्रद्धापूर्वक पाळल्या जातात कुटुंबात आणि समाजात जीवन जगताना काही नीतीनियम आचारपद्धती धर्माने आणि समाजाने प्राचीन काळात रुजवली लोकांनीही ती मान्य केली आणि लोकजीवनात त्यांचे प्रचलन होत राहिले त्यातून अनेक रूढीपरं रूढी प्रथा लोकजीवनात निर्माण झाल्या त्यांना लोकमान्यता मिळाली आणि दैनंदिन समाज जीवनात व सांस्कृतिक जीवनात त्यांचे पालन होऊ लागले लोकजीवनातील बऱ्या बऱ्याच रूढी प्रथा धर्मा आचारातून आलेल्या आहेत तर काही समाज जीवनाने आचार विचारांच्या दृष्टीने निर्माण केल्या असे दिसते लोकरूढींचे स्वरूप भाषा धर्म संस्कृती जाती जमाती प्रदेश श्री पुरुष यांच्यात वेगवेगळे असल्याचे पाहायस मिळते त्यातून त्या त्या समाजाचे व संस्कृतीचे भिन्नत्वही लोकरूढीतून दिसून येते त्याच लोकरूढींचे प्रकार आपण पुढील प्रमाणे सांगता येतील पहिला प्रकार आहे की देव धर्माविषयक लोकरूढी आता देवधर्माविषयक लोक रूढी काय आहे की मानवी मनावर देव या संकल्पनेचा प्रभाव आदिम काळापासून आहे मानवी शक्तीच्या आकलनापलीकडे अशी एक शक्ती या विद्वानांमध्ये आहे तीच शक्ती सृष्टी चक्र अविरत चालवीत आहे या शक्तीला देव समजले जाते याच देव याच देव विद्वानांमध्ये चांगला वाईट घटना घडून आणतो आणि त्यालाच प्रसन्न करून घेतले तर आपल्या जीवनात आनंदी जीवन जगने। जीवन जगण्यासाठी देवाची भक्ती करून त्याला प्रसन्न करण्याच्या हेतूने काही लोक रूढी समाज जीवनात निर्माण झाले माणसाने देवाची पूजा अर्चा भक्ती होम हवन उपास जप तप ध्यानधारणा केल्याचे केल्याने त्याला फलप्राप्ती होते व मृत्यूनंतर तो ज्या देवतेची उपासना व भक्ती करतो त्याला देवतेच्या ठिकाणी त्याला वास्तव्या वास्तव्यात राहता येते म्हणून माणूस मृत्यू पावल्यानंतर कैलासवाशी स्वर्गवाशी वैकुंठवाशी पैगंबरवाशी असे लिहिण्याची लोकरूढी प्राचीन काळापासून आज अखेर प्रचलित आहे दुसरं म्हणजे की औदंबर व तुळस या वृक्षांच्या सहवासात देव राहतो म्हणून त्याची पूजा करण्याची लोकरूढी आहे तिसरं गाईच्या पोटात तेहतीस कोटी देव वास करतात म्हणून तिची पूजा करतात हिंदू धर्मात तिला पवित्र मानण्याची प्रथा आहे चार ब्राह्मण व भू लोकीचे देव आहेत म्हणून त्यांना वस्त्रदान भूदान गोदान देऊन त्यांची पूजा करण्याची प्रथा रूढ झाली पण आजच्या काळात हे प्रमाण थोडंफार कमी झालेलं दिसतं पाच देवाच्या नावाने आजारे व्यक्तीस अंगारा लावल्याने आजार दूर होतो सहा पिंपळ वडा उदंबुर या वृक्षाची पूजा केल्याने प्राप्ती होते सात तीर्थयात्रा केल्याने देवाची प्राप्ती होते म्हणून तीर्थयात्रा करण्याची प्राचीन परंपरा आजही काही प्रमाणात टिकून आहे धर्माविषयीच्या देवधर्माविषयीच्या रूढी परंपरा विचार करता करता जन्म मृत्यू पाप पुण्य स्वर्ग नरक या कल्पनेतून या रूढी परंपरांचा जन्म झाला असावा देवाची विविध रूप विविध नवे लोक जीवनात आढळून येतात प्रत्येक समाजाच्या लोकरूढीतून त्या त्या समाजाचे सांस्कृतिक जीवनाचे वेगळेपण आपल्यास पाहायला मिळते दुसरं लोकरूढीचे जे प्रकार आहे दुसरा प्रकार पहिला प्रकार आपण बघितला धर्मविषयक लोक रूढी लोकरूढी दुसरा प्रकार आहे जन्म मृत्यूविषयक लोकरूढी आता दुसरा प्रकार लोकरूढीचा जन्म जन्म मृत्यूविषयक लोकरूढी जन्म आणि मृत्यू हे माणसाच्या हातात नसलेली गोष्ट आहे मी स्त्री का पुरुष व्हावे गरीब का श्रीमंत व्हावे उच्च वर्णीय का कनिष्ठ वर्णीय व्हावे कधी जन्मावे वा मरावे यासंबंधी मनुष्य काहीही करू शकत नाही या कलनापलीकडच्या गोष्टी मग तो तर्कवितर्क करतो व त्यातून काही लोक रूढी जन्म घेतात त्या पुढील प्रमाणे एक माणसाचा जन्म चौऱ्याऐंशी लक्ष योनी फिरल्यानंतर प्राप्त होतो दुसरा गतजन्मी ब्राह्मण निंदा केली म्हणून या जन्मी शुद्रकुळात जन्म झाला तीन मूळ नक्षत्रावर बाळ जन्माला आले तर कुळनाशक ठरते म्हणून शांती करायची रूढ कल्पना कर जन्माला आली गरोदर्पणा धार्मिक ग्रंथांचे वाचन करणे ही एक प्रथा आजही जपली जाते पाच बाळ जन्मानंतर पाचव्या दिवशी सटवाई त्याचे भविष्य कपाळावर लिहिले म्हणून पाचव्या दिवशी सटवाई पूजा व रात्री गोड तेलाचा दिवा तेवत ठेवतात ही लोकरूढ आहे सहा जन्माला आले बाळ पायळ असेल तर त्याला भूगर्भातील पाणी दिसते याच पायळ माणसाला आकाशातील विजेपासून धोका असतो अशी काही समजूत आहे सात वैदू समाजात काळाच्या बाळाच्या सॉरी बाळाच्या जन्मानंतर सातव्या दिवशी तापलेल्या सळईने डाग देण्याची प्रथा आहे आठ बाळ जन्मानंतर बाराव्या बार दिवशी बारस घालण्याची प्रथा आहे नऊ माणसाच्या मृत्यूनंतर अग्निसंस्कार दफन हे त्या त्या धर्मानुसार करण्याची लोकरूढी आहे दहा कुडमुडे जोशी समाजात व्यक्तीच्या प्रसंगी विड्या ओढून अग्निसंस्कार करण्याची प्रथा आहे आणि अकरा मरण पावलेल्या घरातील इतर व्यक्तींनी वर्षभर सण समारंभ साजरे करू नयेत ही लोकरूढी आहे तिसरा लोकरूढीचा प्रका प्रकार शुभ अशुभ विषय लोकरूढी च तिसरा प्रकार आपण बघू ती शुभ अशुभ विषयक लोक रूढी शुभ अशुभावर भारतीय समाज जीवनाचा प्रघाढ विश्वास आहे एखादी घटना घडण्यापूर्वी कोणती सूचक सूचना मिळाली त्यातून शुभ शुभ रूढींचा जन्म झाला त्याचबरोबर धर्म परंपरा धर्माचा शुब रु, लोक माणसावर असलेला पगडा आणि योगायोगाने असलेला काही अनुभवातून शुभ अशुभाच्या रूढींची जोपासना होणं आजही त्या अविरतपणे सांभाळल्या जात आहे त्या पुढील प्रमाणे आपण आता शुभ शुभ रू लोकरूढी पहिले मुहूर्त पाहून कोणतेही काम केले तर पूर्णत्वा जाते म्हणून मुहूर्त पाहण्याची रूढी परंपरा निर्माण झाली दोन मुंगसाचे तोंड पाहिले असता काम पूर्ण होणार ही समजूत आहे तीन मंगलकार्याप्रसंगी विघ्नहर्त्या गणेशाची पूजा करण्याची प्रथा आहे चार नवीन वास्तूची शांती करून प्रवेश करावा ही लोकरूढी आहे पाच घुबड्याला घराच्या उमरात घुस पुरल्यास घरात समृद्धी येते ही समजूत आहे सहा झोपे तरडणे शुभ मानतात तर हसणे अशुभ मानतात सात मांजर आडवे जाणे पाल चुक चुकणे किंवा अंगावर पडणे अशुभ मानतात आठ दिवा विजणे घुबडांचा ओरडणे कुत्र्याचे विव्हळणे आरसा फुटणे अशुभ मानतात नऊ शनिवारी केस कापू नये ही लोक रूढी आहे दहा स्त्रीचा डावा डोळा पुरुष उजवा डोळा लावणे म्हणजे अशुभ समजले जाते शुभ अशुभ लोकरूढींच्या मागे माणसां दुबळेपण असते त्याला मनाला एक प्रकारचे सांत्वन हवे असते भविष्यात घडणाऱ्या घटनांची एक भीती त्याच्या मनात दडलेली असते आणि त्यापुढी तो काही आधार शोधण्याचा प्रयत्न करीत असतो त्यातून वरील प्रकारच्या अनेक लोक रूढी जन्माला न्याय रूढीच्या आचरणातून त्या त्या समाजाची सामाजिक आणि सांस्कृतिक पाश सांस्कृतिक पार्श्वभूमीवर पाशुरु आपण अभ्यासता येते कारण प्रत्येक समाजा शोभाशुभाच्या कल्पना ह्या भिन्न भिन्न असलेल्या दिसतात आणि चौथा जो लोक रूढीचा प्रकार आहे आचार विचार विषयक लोक लोकरूढी आता आचार विचार विषयक लोकरूढी हा लोकरूढीचा चौथा प्रकार आपण बघू समान मान्यतेने दैनंदिन जीवनात परंपरेने घालून दिलेल्या नियमानुसार मनुष्य जगत असो त्या त्यालाच आचार धर्म म्हणतात नीती नियमांच्या गरजेतून आणि जीवनाला एक प्रकारची शिस्त लागली म्हणून आचार विचार रूढींचा उगम झालेला असावा त्याचप्रमाणे मनुष्याच्या आयुष्यात येणाऱ्या अरिष्टांच्या भीतीतून योगायोगाने असलेल्या काही अनुभवातून लोकरूढी जोपासना झाली आहे काही अशा काही लोक रूढी पूढीप्रमाणे सांगता येतील एक वाळीत टाकण्याची लोक रूढी प्राचीन काळापासून चालत आलेली आहे मनुष्याचे जीवन हे धर्मसंस्थेशी संबंधित आहे धर्माने व समाजाने जगण्याचा आचार धर्म सोडून दिलेला आहे एखादा माणूस जर त्या आचारसंहितेचा भंग करीत असेल तर त्या व्यक्तीला किंवा त्याच्या कुटुंबाला समाज वाईट टाकतो दोन समाज जीवनात माणसाने चारित्र्य संपन्न जगावे म्हणजे पुरुषाने एक पत्नीत्व व स्त्रीने पतिव्रता धर्माचे पालन करावे तीन दरवाजाची कडी वाजवू नये चार शनिवारी केस व नखे कापू नयेत पाच निजलेल्या माणसाला ओलांडून जाऊ नये सहा उंबरट्यावर किंवा दरवाजा शिंकू नये थुकू नये अशा काही लोकरूढी आचार विचारांसंबंधी समाज जीवनात रूढ झाल्या त्या जाती धर्मातील लोकांच्या लोकरूढी त्याच्या सामाजिक व सांस्कृतिक जीवनासंबंधीच्या कल्पना आपण सहज येऊ शकतात पाचवा लोकरूढीचा प्रकार आहे दृष्टी दृष्टीबाधेविषयी लोकरूढी दृष्टीबाधा होणे म्हणजे नजर लागणे होय दृष्टीबाधा ही लहान मुलं अतिशय सुंदर स्त्री किंवा पुरुष खिलार गाय बैल सुंदर इमारत अशांना होते म्हणजे जीवनातील जे जीवना जी सुंदर मोहक जे जे आहे त्याला कुणाची तरी नजर लागते ती नजर लागू नये व लागल्यानंतर उतर उतरली जावी म्हणून काही उपाय परंपरेने समाज जीवनात चालत आलेले आहेत ते आपणास पुढील प्रमाणे सांगता येतील एक दृष्टीबाधा होऊ नये म्हणून लहान बाळाच्या हातात व गळ्यात काळा दोरा बांधण्याची लोकप्रथा आहे काळ्या दोरामध्ये दृष्टमणी पक्ष्यांचे प्राण्यांचे हाड बांधणे अस्वराच्या केसापासून बनवलेली केसाळी बांधणे गळ्यात तांब्याची पेटी बांधणे इत्यादी उपाय केले जातात त्याशिवाय बाळाच्या गालावर तळहात व पायाच्या तळव्यावर काळजाचा काजळाचा टिपका लावण्याची प्रथा आहे दोन नवीन बांधकाम करीत असताना इमारतीला दृष्ट लागण्याची शक्यता म्हणून चुन्याने भिंतीवर स्वस्तिक काढणे कातड्याचा तुकडा बांधणे विभाग कवडी लिंबू मिरची भांडणे असे काही उपाय करण्याची रूढ कल्पना समाज जीवनात प्रचलित आहे तीन शेतकऱ्यांच्या अंगणात बांधलेली गाई बैलांनाही दृष्ट होऊन गळ्यात काळ्या दोऱ्यात विविध मन्यांची माळ बांधणे पायात काळा गोप बांधणे असे उपाय करण्याची आज आहे दृष्टीबाधा होणे म्हणून अगोदरच काही उपाय करून दृष्टीबाधा झालीच तर खालील उपाय करण्याची प्रथा आहे दृष्टीबाधा झालेल्या व्यक्तीवरून मीठ मोहऱ्या वाळलेल्या मिरच्या केसांचा पुंचका वाळलेले गवत एकत्र करून व्यक्तीवरून किंवा बाळावरून उतरवून चुलीमध्ये टाकतात कोणताच वास नाही आला तर दृष्ट निघाली असा समज करून घेतला जातो दोन तुटलेल्या चप्पल बाळावरून उतरून ते अंगणात मारले जाते तीन केळसुनी बाळावरून तीन वेळा उतरून ते अंगणात चार तिवाट्यातील लहान दगड आणून बाळावरून उतरून ते एकमेकांवर आपटतात ते बाहेर फेकून देतात पाच मिठाचे खडे बाळावरून उतरून पाण्यात टाकतात खडे जसे वेगळे तसेच नाहीशी होते सहा राणाभंग नावाच्या वनस्पतीचा दूर घर धूर घरात केल्याने दृष्ट उतरली जाते छात अंगारा लावल्यानेही दृष्टीबाधा नाहीशी होते आणि पायराव पायरव होणे पायराव होणे म्हणजे पायराव होणे म्हणजे एक प्रकारे दृष्टी दृष्टी बाधेसारखेच आहे एखादी व्यक्ती जेवत असताना किंवा लहान बाळाला भरवीत असताना त्या अन्नावर एखाद्याची नजर पडली तर ते अन्न दूषित होते आणि तेच अन्न खाल्ले असतात खाणाऱ्यास पायराव होतो म्हणजे अन्नातून बाधा होण्याच्या क्रियेला पारव पायरव होणे या भास बसणे किंवा टोक बसणे असे म्हणतात त्याला हा पायरव लहान बाळांना लवकर होतो तो, तो नये म्हणून झाला तर पुढील उपाय लोक जीवनात प्रचलित आहेत उपाय म्हणजे एक अन्न हातात घेऊन पायरव झालेल्या बाळाच्या अंगावरून तीन वेळा उतरवतात काय काढ काढता टोक काढते अशा स्वरूपाची प्रश्नोत्तरे होतात उतरलेले अन्न चव रस्त्यावर फेकून देतात दोन आई आपले दूध चमच्यामध्ये काढते चमच्याला काळा दोरा गुंडाळून का, त्या चमचा विस्तारावर ठेवते दूध जळते पण दोरा जळत नाही तेव्हा पायर उतरला अशी काही अशी समजूत करून घेतात तीन आई आपल्या अंगातील चोळी काढून गाई ज्या रस्त्याने रानातून गावात येतात त्या वाट्यावर टाकते व गायींनी ती चोळी ओलांडल्यावर पुन्हा अंगात घालते हे केल्याने बाळाचा पायरो उतरतो अशी समजूत आहे दृष्टी पाहता होणे व पायरा होणे इत्यादी संबंधीच्या लोकरूढी समाज जीवनात प्राचीन काळापासून रूढ असेल त्या त्या समाजात परंपरेने चालत आलेल्या रूढी त्या समाजाचे सामाजिक व सांस्कृतिक जीवन आधारित करीत असतात समाजजीवन व लोकरूढी परंपरामध्ये आजही पाळल्या जातात समाज जीवनाच्या विश्वातील असणाऱ्या अतिमानवी शक्तीवर विश्वास असल्याचे आपणास दिसून येते या शक्तीला प्रसन्न करण्याचा प्रयत्न या रूढीतून केला जातो सहावा प्रकारे कृषी जीवनाशी संबंधित लोकरूढी भारत हा कृषी कृषीप्रधान देश आहे भारतातील बहुतांश जनता शेती व्यवसायाशी निगडीत आहे शेती व्यवसाय पूर्णतः निसर्गावर अवलंबून असल्याने आदिम काळापासून निसर्गाला प्रसन्न करून घेण्याचा प्रयत्न अनेक उपायांनी केलेला आहे पण हाच निसर्ग देवदेवतांच्या अंकित असल्यामुळे देवदेवतांना प्रसन्न करून घेऊन निसर्गाची कृपा मिळावी यासाठी अनेक रूढी परंपरा उदयास आलेल्या आपणास दिसतात भारतातील शेती ही पावसावर अवलंबून आहे शेतीच नाही तर संपूर्ण जग जनजीवन ही पावसावर अवलंबून आहे एखाद्या वर्षी पाऊस न पडल्यास किंवा आवश्यकतेनुसार कमी पडल्यास जनजीवन विस्कळीत होतं आणि दुष्काळासारख्या महाभयानक भयानक संकटाला सामोरे जायला त्यातून आत्महत्येसारखे प्रकार घडतात म्हणून पावसाला प्रसन्न करून घेण्यासाठी अनेक लोक रूढी समाज जीवनात रूढ झाले आहेत त्या पुढील प्रमाणे एक गावातील मुले किंवा मुली लिंबाच्या डाळ्या डोक्यावर कमरेला बांधून त्याचबरोबर बैलाच्या गळ्यातील पुंगरांच्या माळा किंवा घंटा कमरेला बांधून पाणी मागत गावात फिरतात एका मुलाच्या हातात लिंबाच्या डाळीचा बेडू उलटा टांगतात धुंद्या धुंद्या ही सर्व मुले घरोघरी जाऊन पाणी अंगावर ओतून घेतात त्यामध्ये पाऊस पडावा ही रूढ कल्पना आहे धोंड्या धोंड्या पाणी दे असंही ते म्हणतात आणि नंतर मुसलमानांची मुले संध्याकाळच्या दुसरं मुसलमानांची मुळे संध्याकाळच्या वेळेस उघडी नागडी होऊन हातात उत्पत्ती घेऊन पाणी मागत घरोघरी फिरतात आणि घरचे लोक त्या मुलांवर पाणी ओतून त्यांना ओले करतात तीन काही गावांमध्ये स्त्रिया डोक्यावर पाणी घेऊन ओतून घेऊन घरोघरी जाऊन पाणी मागतात व गावातील प्रतिष्ठित माणसांना पाण्याने भिजवून त्यांच्याकडून धान्य वसूल करतात चार आसाममध्ये पाऊस पडावा म्हणून बेळका बेडकीचे लग्न लावतात पाच रशियात पाऊस पडावा म्हणून मांजर कुत्रा यांचा बळी देतात सहा स्त्रियांनी रात्रीच्या वेळी त्या अवस्थेत नांगरणी केल्यावर पाऊस पडतो ही लोकरूढ आहे अशाच प्रकारचे प्रयोग गोरखपूर व मिझापूर जिल्ह्यात झालेले आहेत अलीकडच्या काय स्त्रिया अंगातील चोळी काढून जमीन नांगरतात म्हणजे ही प्रथा आजही काही भागात रूढ आहे सात पाऊस पडावा म्हणून देवदेवतेची प्रार्थना करून देवांना पाण्यात बुडवून ठेवतात आठ काही भागात पाऊस पडावा म्हणून गाडवाचे लग्न लावण्याची प्रथा आहेत वरील लोकरूढी पाऊस पडण्यासाठी झाल्या व पण याशिवाय कृषी जीवनासाठी निगडीत काही लोकरूढी आहेत त्या पुढील प्रमाणे सांगता येतील एक दीपावलीच्या पाडव्याला शेतात पांडव पुजणे दोन शेतावरील बांधावर असणाऱ्या मसोबाला कोंबडा कापणे नारळ फोडणे तीन धान्याची रास तयार झाल्यावर राशीत राशीत बिबे टाकतात व त्यावर गायचे शेण टाकतात त्यामुळे धान्याच्या राशीच्या पिशाशी बाधा होत नाही चार बाजरीच्या पिकावर बसाया नावाचा रोग पडला तर एखाद्या रजस्वाला श्रीच्या हस्ते उभ्या पिकाची पूजा करतात बसा या रोगाने कंसाला आलेला फुलोरा आणि कणसात दाणे भरत नाही रजस्वरा स्त्रीने पूजा केली असतात रोग जातो ही लोक रूढी आहे पाच राशेसमोर कोंबडे किंवा बकरे बळी दिले जातात त्याला रासमुंडा असे म्हणतात सहा खळे भरणे करणार करण्यासाठी मेढ रोवण्याच्या आधी मेढीखाली हळद कुंकू भिबा सुई ऊध वगैरे घालून त्याची पूजा केली जाते मेड सौंदीचीच असावी अशी असा समज आहे सात गव्हाची मणे असेल तर मेढीवर गव्हाची पेंडी बांधतात ज्वारीची असेल तर ज्वारीची वाकडी कसे बांधतात पडा बांधतात भारतीय समाज जीवनात बहुतांश कृषी व्यवसाय संबंधित आहे शेतीची पा शेतीसाठी पाण्याची नितांत गरज असल्याने पाऊस पडावा धना समृद्ध आहे म्हणून समाज जीवनात कृषी संस्कृतीने अनेक उपाययोजना केलेल्या आपणास दिसतात प्राचीन काळापासून प्रचलित असलेल्या कृषी संस्कृतीतील रोखडीतून ग्राम लोकरूढीतून ग्रामीण समाज जीवन कृषी संस्कृतीची जी पार्श्वभूमी आपणास प्रत्यय आणि सातवा जो प्रकार आहे तो नाग व सापविषयक लोकरूढी भारतीय समाजात समाज जीवनात आ, नागाला विशेष महत्त्व आहे त्याला देवत व बाल करून त्याच्या त्याच्याविषयी अनेक श्रद्धा लोक जीवनात प्राचीन काळापासून जपासल्या जातात देव हा नागाच्या रूपातच माणसाला भेटतो अशा स्वरूपाचे अनेक कथागीते निर्माण झाले आहे शेतकऱ्यांचा मित्र आहे अशा अनेक बाबीं नागाविषयी काही लोकरूढी समाज जीवनात आजही रूढ आहे त्या प्रमाणे एक नागाच्या डोक्यावर पृथ्वी उभी आहे दोन नाग पातळात राहतात त्यांना नागलोक म्हणतात तीन नागाला एखाद्याने इजा तो त्याच्यावर डूप धरतो चार इच्छा राहिलेला माणूस सापाच्या जन्माला येतो पाच अंगावर केस असलेल्या नागाला भुजंग म्हणतात या भुजंगाच्या डोकर एक मनी असतो त्याला लाल म्हणतात आणि त्या लालची किंमत पृथ्वी एवढी आहे सा नागाची पूजा केल्याने पुत्रप्राप्ती होते सात सापाच्या सापाची सापा काच जवळ बाळगल्याने व्यक्ती बुद्धिमान होते आणि आठ भुजंग हा गुप्त धनाचे रक्षण करीत असतो नागाविषयी व लोकरूढी पुराणकथेतून लोककथातून लोकमानसात प्रचलित झालेल्या आहेत नागाविषयीच्या लोकरूढीतून ग्रामीण लोक समाजावर व सांस्कृतिक जीवनासंबंधीची कल्पना आजच्या काळात ते अभ्यासकांना सहज येऊ शकेल हिंदू संस्कृतीत नागा प्राणी महत्वाचा असल्याने अनेक मंदिरामध्ये नागाच्या प्रतिमांची पूजा होते नागपंचमी हा सणच महाराष्ट्रीयन समाज जीवनात व सांस्कृतिक जीवनाचा एक महत्वपूर्ण भाग आहे आणि आठवा प्रकार भूतपिच्छास्य विषयक लोकरूढी मरण पावलेल्या व्यक्तीच्या काही अपेक्षा आपण त्याचा आत्म हा अतृप्त वाचना अपेक्षा पूर्तीच्या भूताच्या रूपाने विश्वास संचार करतो असा एक लोकजीवना समज लोकजीवनात पावस मिळतो भूतपिच्छाच्यावर महाराष्ट्रातील काही बहुतांश भागातील लोकांचा बराच विश्वास असल्याचे आढळते भूत लागणे भूताने झपाटणे चटूक करण्याशिवाय लागलेला भूत उतरवणारे माणसाचा विश्वास आहे विषय रूढी परंपरा पुढील सांगतात येथील एक पाय उलटे असतात त्यांना मुडके नसून फक्त कवटी व खाली हाडाचा सापडा घेऊनच ते वावरत असतात दोन स्मशानभूमीत भूतांचे वास्तव्य असते तीन अमावश्याच्या काळात कभींना रात्री थातात था देवटी करून स्मशानभूतीत भूती नाचत चा, नाचतात चार स्मशानभूकी पडका वाडा चिंचे झाड इत्यादी ठिकाणी भूतांचा वास असतो पाच भूतांचा वास असलेल्या ठिकाणावरून जाताना पूच्छा पाडते त्याला लागेर होणे असे म्हणतात सहा अंगाने चांगाने दुपारी गावाभर नवरी किंवा नवतू गेल्यास भूतबाधा होते सात बाळांतन श्री बाळंतपणाच्या काळात गे मेल्यास ती हडळ होते आठ तेलकट पदार्थ घेऊन राणावनात गेल्यावर भूतबाधा होते नऊ अस्वलाचा केस जवळ बाळगल्यास भूतबाधा होत नाही दहा पिवळा भात उ उपराट्या पंखाचे कोंबडे दिल्यास भूत खुश होऊन निघून जातात नाकरा भूतबाधा झालेल्या व्यक्तीच्या अंगातील भूत उतरवताना त्याला वेताच्या बारीक आटीने मारतात हा मार प्रत्यक्ष तो व्यक्ती लागत नसून त्याच्या अंगातील भूताला लागतो बारा भूतबाधा झालेल्या व्यक्तीवरून लिंबू अंडी कोंबडी उतरून टाकतात त्याचबरोबर विविध धान्याचे दा दामटे करून त्याच्यावर तव्याच्या काजळी डोळे काढून ते, ते, ते दामटे तिवाट्यावर म्हणजे तीन रस्ते जिथे एकत्र येतात ती जागावर आणि नवा प्रकारे भानामती बाहेर बाधा व करणी रूढी मराठी समाजात भानामती बाहेर बाधा आणि करणी यावर काही लोकांचा दृढ विश्वास आहे चालू काळात अंधश्रद्धा निर्मू अंधश्रद्धा निर्मूलनेच्या समितीने या संदर्भात जनजागृती केली तरी या समितीला हे कार्य करावे लागणार म्हणून महाराष्ट्रात या संदर्भातील लोक रूढी प्रचलित हे मान्य करावे लागेल आजच्या काळात हे प्रकार किरकोळ स्वरूपाचे घडून येतात त्या संदर्भात कोणत्या स्वरूपाची लोकरूट प्रचलित आहे याविषयी माहिती असणे अत्यावश्यक आहे एक भानामती ही जादूने किंवा अघोरी शक्तीने केले जाते भानामती झालेल्या व्यक्तीच्या अंगावर बिब्याच्या फुल्या किंवा बावल्या येतात भानामतीने माणसाच्या अंगावरचे घरातील कपडे अचानक पेटतात चार घरातील वस्तू अचानक गायब होतात पाच भावती झालेली व्यक्ती जेवायच बसली की ताटात विष्टा पडते सहा जेवणाच्या ताटात आळ्या पडतात सात भाणावती झालेल्या तोंडातून नाकातून डोळ्यातून सुया सुयाखिरे टाचण्या पडतात आठ भानावती झालेल्या घरावर अचानक दगड फेकतात नऊ भानावती झालेल्या घरात चिंध्यांच्या भावला लिंबू येऊन पडते दहा भानावती करणारी व्यक्ती तिच्या असल्या भाव जो करणे करतो तशीच करणे इकडे भानावती झालेल्या व्यक्तीवर होते आणि अकरा मांत्रिक जाणकार देवऋषी भानामती दूर करतो ती करताना तो अशीच अघोरी शक्ती उपयोगात आणतो आणि भानामती करणे यासारख्या लोकरूढी फार अघोरी पद्धतीने करतात बंगाली विद्या शिकलेली व्यक्ती अशीच कृत्य करतो अशी समजूत आहे नशा स्वरूपाची परंपरा आजही काही प्रमाणात खेड्या सह महानगरातही प्रचलित असलेले आपण दिसून येते दहावा लोकरूढीचा प्रकार म्हणजे इतर लोक रूढी लोको लोक माणसातील दुबळेपणातून त्याच्या अनुभवातून त्याला आलेल्या काही अनुभवांचा आविष्कार काही लोकरूढीप्रमाणे असतो आणि पुढे तशा स्वरूपाच्या लोकरूढी लोकसमजूतीवर एकूणच समाजाचा विश्वास बसतो आणि मग त्याच लोकरूढी परंपरेने जतन केल्या जातात त्या लोकरूढी आपणास सांगता येतील एक रात्री उशीला चपला उशाला चपला घेऊन झोपले असं वाईट स्वप्न पडत नाही दोन मीठ हातात देत नाही तीन कावळा अंगणात किंवा घराच्या छपरावर बसून ओरडला तर पाहुणा येतो चार सूर्यग्रहण पाहिल्या दृष्टी जाते पाच बेडकाच्या मारल्यास मार मुख्य आपत्ती होतात सहा प्रवाशाला निक, लिंबू प्रवाशाल लिंबूसोबत बाळगावे सात रजस्वाला श्रीने पोटाच्या पाण्याला स्पर्श सॉरी पाटाच्या पाण्याला स्पर्श केला व ते पाणी उसाला दिले तर ऊस किडका वाटून लाल बनतो आठ नवा कपडा वापरण्यापूर्वी धुवून त्याला कुंकवाचे बोट लावून वापरावा नऊ पपईच्या बिया ओलांडल्यात रात अंधवे होते दहा पौर्णिमेच्या दिवशी रात्री चंद्राकडे पाहिल्या दृष्टी सतेज बनते अशा अनेक लोकरूढी प्राचीन काळापासून लोकजीवनात प्रचलित आहेत त्या मोडण्याचे आजच्या शिकलेल्या पिढीमध्येही नाही एवढा पकडा या लोकरूढीचा समाज होणार आहे हेच यातून स्पष्ट दिसते लोकरूढी सामाजिक व सांस्कृतिक अनुबंध लोकसाहित्य ही समाज मनाची स्फूर्ती निर्मिती सहज स्फूर्त निर्मिती आहे दैनंदिन जीवनातील सामाजिक व सांस्कृतिक घटकातील अनेक विविध पैलू पैलूंनी लोकसाहित्य दिसते परंपरेने चालत आलेल्या विविध प्रकारच्या लोकरूढी या मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत या लोकरूढींनी मानवी जीवनात महत्वाचे स्थान प्राप्त झाले विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात काही रूढ कल्पनांबाबत सांशकता निर्माण होत असली तरी अनेक लोकरूढींनी आजही जन माणसाची चांगलीच पकड घेतली आहे आणि त्यामुळे समाज जीवनातील विभिन्न लोक सांस्कृतिक या लोकरूढीमधून प्रकटताना दिसतात सामाजिक व सांस्कृतिक जीवनाचे यथार्थ दर्शन या लोकरूढीमधून मिळते याची प्रचिती प्रस्तुत घटकातील विवेचनावरून आपल्याला येते जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका